ग्राहकांसाठी घेऊन आलो खास उन्हाळी सुपर कूल ऑफर. नाउ गेट अप टू 30% ऑफ ऑन सनग्लासेस. आता मिळवा चष्मा फक्त 499 पासून पुढे. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली, विनम्र सेवा आणि माफक दर हीच आमची ओळख. चष्मा रुपये 499 पासून पुढे. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत. आमचा पत्ता: सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, मुंबई गोवा हायवे, कणकवली, सिंधुदुर्ग. संपर्क क्रमांक 96-73-73-64-59 आणि 84-12-019-019. आमच्या शाखा: मालवण, सावंतवाडी, वैभववाडी, शिरोडा, बांदा, पुत्तूर आणि आरुंदा. ग्राहकांशी ब्रँडेड नातं, स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली. मी 1990 मध्ये शिवसेनेत असताना सुद्धा आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर हे माझे मित्र होते. त्यांचं काम मी त्यावेळपासून पाहत आलेलो आहे. 1990 सालापासून हे दोघे कणकवलीत आणि जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. संदेश पारकर यांच्यावर तब्बल 3 वेळा सशस्त्र हल्ले झालेत. त्यांच्या 2 सहकाऱ्यांचा बळी गेला तरी ते संदेश पारकर हे आपल्या कामापासून हटले नाहीत. अशा शब्दात शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी पारकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. पहा संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात काय म्हणालेत गौरीशंकर खोत. मुख्यप्रमुख उद्धवजी, युवासेना प्रमुख आदित्यजी, आपल्या मतदारसंघाचे खासदार शिवसेनेचे उपनेते राऊत साहेब, आमदार आणि शिवसेना नेते भास्करजी जाधव, 2 वेळा सतत निवडून आलेले, तिसऱ्यांदा नक्की निवडून येतील असे आपल्या कुळाचे आमदार कदाचित तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री होतील असे कुळाचे आमदार वैभव नाईक, आणि मुख्य म्हणजे उत्सव मूर्ती जे आमदार व्हायला पाहिजे ते आमचे संदेश पारकर व्यासपीठा उपस्थितले सगळे मान्यवर आणि या सभेसाठी उपस्थित असलेले संदेश प्रेमी आणि शिवसैनिकांना. शिवसेना हेच मुळात एक संघर्ष आहे. शिवसेना म्हणजे संघर्षाशिवाय दुसरं काही नाही. कुठचाही माणूस, मी सुद्धा 1985 पासून शिवसेनेत काम करतोय, जो वरपर्यंत पोहोचलाय, मनोहर जोशी असतील, सुधीर जोशी असतील किंवा उद्या आमचे खासदार असतील किंवा जाधव साहेब असतील, या लोकांनी संघर्षातून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. मी 1990 सालात कणकवलीत शिवसेनेचं काम करायला आलो आणि त्यावेळी नाक्यावर बोर्ड असायचे, कणकवलीला वैभवचा संदेश, आणि या 2 माणसाने त्यावेळेला, मी शिवसेनेत होतो, ते काँग्रेसमध्ये होते, आणि त्यांच्या दृष्टिकोनातून शिवसेनेची असलेली दहशत संपवण्याकरता पाय रोवून, पाय घट्ट राहून ते उभे राहिले. मी आज श्री मुद्दा पाठवण करून देईन. स्वतः पारकरांवर 3 वेळा सशस्त्र हल्ले झालेले आहेत. 3 वेळा, एकदा नाही, 2 नाही, 3 वेळा सशस्त्र म्हणजे शस्त्र घेऊन हल्ले झालेले आहेत. त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही, चालू ठेवलं. त्यांच्या 2 सहकाऱ्यांचा बळी गेलेला आहे, त्याच्यापैकी एक श्रीधर नाईक, दुसरे सत्यविजय भिसे, तरी त्यांनी आपलं काम बंद ठेवलं नाही, चालू ठेवलं. आणि अशा माणसाला यशापासून परमेश्वर सुद्धा फार काळ लांब ठेवू शकत नाही, निश्चित आहे असं मला वाटतं. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या त्यांच्या मागे शुभेच्छा आहेत. मी सुद्धा अनेक वेळा त्यांच्या या कार्यक्रमाला वाढदिवसात आलेलो आहे. वेगवेगळ्या पक्षात असलं म्हणजे शत्रुता असली पाहिजे असं काहीही नाही. मी स्वतः शिवसेनेत होतो तेव्हा वैभव नाही आणि पारकर, संदेश पारकर यांच्याबरोबर माझे अत्यंत सलोख्याचे संबंध होते आणि या संबंधावर शिवसेनेमधून ऑब्जेक्शन घेतलं जायचं आणि माझं एकच उत्तर असायचं की निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी सगळी माणसं सारखी, आणि याला मला कधीही कोणी प्रतिरोध केला नाही. आज मला एवढंच सांगायचं आहे की आपण सगळे जमलो आहोत, खरं तर नेत्याला पुढचे कार्यक्रम आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ घेणं चुकीचं आहे. पण संदेश पारकर हे एक व्यक्तिमत्व असं आहे की त्यांना आमदारकी कुठच्या मतदारसंघाची मिळणार की नाही मिळणार हे मला
माझ्या हातात नाही. खासदार साहेब सांगतील, जाधव साहेब सांगतील, ठरवतील, उद्धवजी ठरवतील. पण संदेश परकर हा असा एकमेव नेता आहे ज्याला जिल्ह्यात एकही गाव अपरिचित नाही. फिरला जिल्ह्यात विचारला संदेश परकर कोण, तर तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. दुसरी गोष्ट, मराठी समाज सोडून किंवा हिंदू समाज सोडून मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजात लोकप्रिय असलेला शिवसेनेमधला आत्ताचा किंवा राष्ट्रवादी मधला तेव्हाचा एकमेव माणूस म्हणजे संदेश परकर हे सुद्धा गणित आहे, विसरून चालणार नाही. ते संघर्ष करतील, तुम्ही त्यांना न्याय द्या. देव कुठे दगडात नसतो, जनतेचाच देव असतो, तुमच्या देव आहे. तुम्ही ठरवलं पाहिजे न्याय द्यायचा. पक्ष तिकीट देऊ शकतो कदाचित, पण निवडून आणण्याचं काम तुमच्यावर आहे. आजच्या सभेला जमून हे काम काही संपणार नाही. या सभेनंतर संदेशचा संदेश म्हणजे संदेशला निवडून आणलं पाहिजे किंवा पुढे नेलं पाहिजे. हा संदेश जर लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण सगळे यशस्वी झालो, तर एवढ्या लोकांना तुम्ही बोलवलं, एवढे लोक तुम्ही जमलात आणि हा कार्यक्रम घडवून आणला, त्याच्यातून काहीतरी फलित निघेल असं मला वाटतं. माझ्या स्वतःच्या आणि शिवसेना पक्षातर्फे त्यांना पूर्णपणे शुभेच्छा आहेत. त्यांच्या राजकीय वाटचालीची शुभेच्छा आहेत. त्यांना सुंदर आरोग्य आणि आयुष्य मिळव अशी मी परमेश्वराने प्रार्थना करून आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता माझं लांबलेलं भाषण थांबवतो. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ.com.